नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण आमटी कशी बनवायची ते पाहूयात। खूप साधी, सहज, सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि ऑलमोस्ट आपण दररोज बनवतोच ही आमटी। तर आज मी किंवा आमच्या घरी ही आमटी कशी बनवतो ते रेसिपी आपण आज पाहूयात। तर सगळ्यात आधी इथे मी एक चमचा तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी घालूयात। तेल इथे व्यवस्थित गरम झालं, आता आपण यामध्ये मोहरी घालूयात। अर्धा चमचा मोहरी, मोहरी तडतडू द्यायची। मग आपण जिरं घालूयात। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं, मोहरी शक्यतो व्यवस्थित तडतडल्यावरच जिरं घालायचं, कारण नाहीतर मग मोहरी कच्ची राहते आणि मग ती दाताखाली कडवट लागते किंवा मग कच्ची अशी लागते। मोहरी तडतडून झाली, आता त्यामध्ये आपण जिरं घालूयात। जिरा पण छान असं फुललं की त्यामध्ये हिंग, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, आणि टोमॅटो। आणि टोमॅटो एक दोन मिनिट मी फक्त परतून घेणार आहे, खूप टोमॅटो शिजवायची गरज नाही आहे। टोमॅटो एक दोन मिनिट छान असे परतून झाले, थोडेसे शिजले की त्यामध्ये एक मोठा चमचा आपण गोडा मसाला घालूया। बाकी कुठलेच मसाला यामध्ये जात नाही आहेत, फक्त गोडा मसाला आणि लाल तिखट। आणि या ठिकाणी माझ्याकडे ओला खोबऱ्याचा चव आहे, ते पण मी घालते एक दोन चमचे। हे पुन्हा एकदा एखाद मिनिटभर आपण परतून घेऊया। एक मिनिटभर हे मसाला आणि खोबरं मी परतून घेतलं। आता यामध्ये आपण डाळ घालूयात। तर या ठिकाणी एक दोन कप तुरडाळ शिजवून घेतली आहे मी। तर ही डाळ किंवा हे वरण कसं बनवायचं याची कृती किंवा रेसिपी ऑलरेडी मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर पोस्ट केली आहे, तर तुम्ही त्यासाठी वरण भाताची रेसिपी पाहू शकता आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करते। आणि डाळ शिजवतानाच त्यामध्ये हळद घातली होती, डाळ शिजवून झाल्यावर ती छान अशी घोटून घेतली आहे। आता ही डाळ यामध्ये घालूयात, त्यानंतर पाणी घालूयात आपण यामध्ये। आमटी साधारणपणे थोडीशी पातळसर असते त्यामुळे मी पाणी थोडंसं जास्त घालते। आणि आता यामध्ये आपण आमसूल घालूयात, एक तीन ते चार आमसुलाच्या पाकळ्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ पण घालू शकता आमसुलाऐवजी। चिंच गुळाचा कोळ करण्यासाठी चिंच आणि गुळ तुम्ही एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये पाणी घालून एखाद मिनिटभर मायक्रोवेव्हला लावू शकता आणि ते थोडं थंड झालं की ते व्यवस्थित मॅश करून गाळणीने गाळून त्याचा कोळ काढून घ्यायचं। आणि गुळ घालते मी यामध्ये, आमसुलाचा आंबटपणा थोडासा कमी होतो गुळाने आणि आमटीची चव छान अशी आंबट गोड लागते। आणि मीठ चवीपुरतं आणि मध्यम आचेवर छान एक 5 ते 6 मिनिट आपण ही आमटीला उकळी येऊ द्यायची। या ठिकाणी आमटी मी एक 5-6 मिनिट छान अशी उकळू दिली आहे, छान अशी उकळी आली आमटीला आणि याचा सुगंध खरंच खूप छान येतं। आता फायनल स्टेप, आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर भरभरूया। मी आणखी थोडा वेळ तिला उकळी येऊ देणार आहे। मस्त, आमच्याकडे साधारण आठवड्यातून एक दोनदा तरी ही आमटी होतेच आणि माझ्या मुलाला अर्थातच खूप आवडते ही आमटी। पण जेव्हा मी त्याच्यासाठी बनवत होते तेव्हा अर्थातच एवढे खूप सारे मसाले मी नाही घालत, अगदी नावाला चिमूट चिमूटभरच मसाले त्यामध्ये असतात। तर एक गंमत मला तुम्हाला सांगायला आवडेल, माझा मुलगा साधारणपणे दुपारी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असं पाळणाघरात जातो। दुपारी शाळेतून स्ट्रेट पाळणाघरात आणि मग संध्याकाळी उठल्यावर पुन्हा 2 तास तो पाळणाघरात जातो। तर त्याचं दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण पाळणाघरातच होतं आणि दुपारची वेळ वेगळी आणि संध्याकाळची वेळ वेगळी होते, त्यामुळे तिथे पाळणाघरात ज्या मावश्या काम करतात त्यांची शिफ्ट बदलते। दुपारी दुसऱ्या मावशी असतात आणि संध्याकाळी दुसऱ्या मावशी असतात।
तर इथे पुण्यामध्ये शाळेमध्ये डब्यामध्ये भाजीपोळी कंपल्सरी आहे. आठवड्यातून एकदाच खाऊचा दिवस असतो, अदरवाईज डेली तुम्हाला भाजीपोळीच द्यायची असते. आणि अर्थातच दुपारी पण तो पाळणाघरात भाजीपोळीच खातो. आणि मग म्हणून मग मी त्याला संध्याकाळी थोडासा हलका असा आहार म्हणून मग भात वगैरे देते. भाताचे वेगवेगळे प्रकार त्याला संध्याकाळी पाळणाघरात डब्यात देते, जसं की कधी मऊ भात आणि तूप, वरण भात तूप, मुंगडाईची खिचडी, किंवा कधी आमटी भात, किंवा कधी मटार भात पुलाव. बऱ्यापैकी त्याला रोज संध्याकाळी भातच देते. त्या पाळणाघरातल्या संध्याकाळच्या मावशी असतात, त्यांनी एकदा मंथनला विचारलं, काय रे मंथन, तू रोज रोज भात का आणतो डब्यात, तू वेगळं वेगळं का नाही आणत, कधी भाजीपोळी का नाही आणत. तर त्यावर मंथन म्हणाला, काय सांगू मावशी तुला, अगं माझी मम्मा स्वयंपाकच करत नाही. तर अशा सगळ्या गमती जमती असतात. आणि मला ही गोष्ट पाळणाघरातल्या मावशींनी सांगितलं, त्यांना म्हणलं बरोबर आहे, मी काही स्वयंपाक वगैरे करत नाही घरात. तर अशा गमती जमती असतात. आणि मुलं तर यामध्ये एक्सपर्ट असतात, आपल्या आईबद्दल कसं आणि कुठे आणि काय बोलायचं हे त्यांना परफेक्ट कळतं. तर तुमच्या मुलांचे पण काही असे गमतीशीर मजेशीर किस्से असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, मला वाचायला नक्की 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 आवडेल. तर ही आमटी अर्थातच साध्या भाताबरोबर मऊ भाताबरोबर खूप छान लागते, आणि अर्थातच त्यावर भरभरून साजूक तुपाची धार हवीच. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर ही आजची आमटीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील, सजेशन्स असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. त्याचबरोबर तुम्ही माझं हे यूट्यूबवरचं मधुराज रेसिपी मराठी चॅनल सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फ्री आहे, फुकट आहे, निःशुल्क आहे. आणि जेव्हा केव्हा मी एखादी नवीन पोस्ट किंवा पदार्थ यूट्यूबवर शेअर करेन तेव्हा सगळ्यात 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 आधी ते तुम्हाला कळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.